is composed of two Latin words or Greek word. ओके दोन ग्रीक वर्ड ने किंवा दोन लॅटिन वर्ड ने हा तयार झाला पाहिजे जे नाव आपण त्या ऑर्गॅनिझमला देणार आहे. हा हा पहिला नियम आहे. फॉर एक्झाम्पल हे घेतलेला मँगो, मँगो मध्ये दोन वर्ड, दोन लॅटिन वर्ड किंवा दोन ग्रीक वर्ड ने तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये पहिला आहे मँजी फेरा, दुसरा इंडिका. तर जनरली हे बायनॉमियल नॉमेनक्लेचरचं एक उदाहरण होऊ शकतं जो पहिला रूल फॉलो करतो. देन सेकंड रूल, जेनेरिक नेम इज सिंपल नाउन विच शुड कम फर्स्ट अँड ऑलवेज बीइंग विथ द कॅपिटल लेटर. म्हणजे काय, तर याच्यामध्ये द फर्स्ट लेटर रिप्रेझेंट द फर्स्ट लेटर प्रेझेंट जेनेरिक नेम या दोन वर्ड मधलं पहिलं जे नाव आहे हे जेनेरिक नेम रिप्रेझेंट करतं. म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आपण बघितलं की ज्याच्यामध्ये किंगडम पासून अगदी स्पेसिस पर्यंत पहिल्या, मग त्याच्यामध्ये बायोनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये ज्यावेळी आपण एखाद्या ऑर्गॅनिझमचं नाव लिहितो त्यावेळी पहिलं जे नाव येतं ते जीनसचं असतं, ज्याला आपण मँजी फेरा असं इथं नाव दिलेलं आहे. म्हणजे हा सेकंड रूल सुद्धा इथं फॉलो होतो. देन थर्ड रूल बघा, द सेकंड लेटर द सेकंड लेटर प्रेझेंट स्पेसिफिक इफिथेट ऑर स्पेसिस नेम, नेम ऑफ स्पेसिस. आणि त्या मँगोच्या स्पेसिसचं नाव काय, इंडिका. म्हणून म्हणजे फेरा इंडिका हे त्याचं नाव जनरली लिहिलं जातं. त्याच्यामध्ये आणखीन एक रूल काय आहे बघा, इन विच फोर्थ रूल इज द लेटर्स ऑर वर्ड्स इन द द वर्ड हॅविंग नॉट मोर दॅन 13 लेटर्स. जे जे वर्ड्स आहेत त्या वर्ड्समध्ये 13 लेटर्सपेक्षा जास्त नसावे. लेटर्स नॉट लेटर्स नॉट मोर दॅन 13 लेटर्स आणि नॉट लेस दॅन 3 लेटर्स अँड नॉट लेस दॅन 3 लेटर्स. आता हे त्यांची खरं इंटेक आहे उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये 13 पेक्षा जास्त पण नाही आहेत आणि 3 पेक्षा कमी पण, म्हणजे हा एक रूल इथं फॉलो होतोय. त्याच्यानंतर बघा, इफ the binomial name of an organism written in a handwriting fashion it must be underlined separately. म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण हँडरायटिंग मध्ये लिहितो सिंपल फॉर्म मध्ये ज्यावेळी आपण लिहित असतो त्यावेळी हे दोन्हीही जे वर्ड आहे हे सेपरेटली अंडरलाईन करणं हा एक त्याच्यामधला रूल आहे. आणि जेनेरिक नेम इज ऑलवेज स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर. जेनेरिक नेम आहे त्यातलं पहिलं लेटर कसं आहे, कॅपिटल लेटर असावं, हा त्याचा एक नियम आहे, त्याचा एक रूल आहे. नंतर आणि लास्ट मध्ये काय आहे, तर जो सायंटिस्ट हे नाव देतो त्याचं नाव आपण इथं लिहू शकतो, जसं की कार्ल लिनियस कॅपिटल या नावाच्या नंतर आपण लिहू शकतो. म्हणजे दिस इज ऑल ओव्हर अबाउट द बायनॉमियल नॉमेनक्लेचर. हे सगळे जे रूल्स आहेत आणि त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे, तर ते सगळं कशाशी रिलेटेड आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचरशी रिलेटेड आहे. पुन्हा मी सांगतो हे बायनॉमियल नॉमेनक्लेचरच्या माध्यमातून लिहिले ते रूल्स कसे फॉलो करतात. द नेम ऑफ ऑर्गॅनिझम इज कंपाउंड ऑफ टू ग्रीक वर्ड्स ऑर लॅटिन वर्ड्स, दोन वर्ड इथं आहे हा फॉलो करतो. द फर्स्ट लेटर प्रेझेंट जेनेरिक नेम, हे पहिलं लेटर जे आहे हे पहिलं वर्ड जो आहे ज्याच्यामध्ये पहिलं लेटर कॅपिटल आहे तर हा जेनेरिक नेम सजेस्ट करतो. सेकंड लेटर प्रेझेंट हे सेकंड लेटर आहे ते स्पेसिस करतो, ऑल लेटर्स फ्रॉम द स्पेसिस आर द स्मॉल लेटरमध्ये असणार आहे. देन द बायनॉमियल नॉमेनक्लेचर नॉट लेस दॅन 3 लेटर नॉट मोर दॅन 13 लेटर हा एक नियम आहे. देन वेन वी राईट इन द सिंपल फॉर्म इट अंडरलाईन सेपरेटली, इट मस्ट अंडरलाईन सेपरेटली वेगवेगळं केलं आहे. बट वेन वी वॉन्ट टू राईट इन अ इटॅलिक स्क्रिप्ट
देर इज नो नीड टू अंडरलाइन द बायनोमियल नेम है ना. बायनोमियल नेम को पद्धति इतना अंडरलाइन करना की गरज नहीं. पन सिंपल फॉर्म हैंडराइटिंग फॉर्म मध्ये जर आपण लिहित असेल तर निश्चितपणे याला अंडरलाइन करणे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, तर दिस इज ऑल ओवर अबाउट द बायनोमियल नोमेनक्लेचर. हा महत्त्वाचा पॉइंट आहे, एग्जामिनेशन मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलेला आहे आणि विचारला जातो. त्याचे काही उदाहरण आपण बघूया, अदर एग्जांपल्स ऑफ बायनोमियल नोमेनक्लेचर. त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये आपण नीम बघूया. नीमचं बायनोमियल नोमेनक्लेचर काय आहे? ऍज अ डायरेक्ट इंडिका. नीम हे जे प्लांट आहे त्याचं नाव काय? फुसल ह्याचं बघा, ऍज अ डिटेक्टा इंडिका. हे आता सिंपल हँड रायटिंग मधले लिहिलं म्हणायला अंडरलाईन. हे जर आपण इटॅलिक फॉर्म मध्ये लिहिलं तर अंडरलाईन करायची गरज नाही. ओके, ह्युमन बीइंगचं बघा, ह्युमन होमोसपान. होमोसपान सपान किंवा होमोसपान असं जरी लिहिलं तरी सुद्धा चालतंय. दुसरं उदाहरण, तिसरं उदाहरण आपण हाऊस फ्लायचं लिहू, मस्का डोमेस्टिका. ओके, हे जर आपण इटालिक फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर कसं लिहिणार? हे जर आपण इटालिक मध्ये लिहायचं झालं तर स्मॉल लेटर मध्ये सगळ्या स्मॉल आहे. हे जर आपण मस्कडोन आता ॲनिमल मधले उदाहरण घ्या. ॲनिमल मधले हॉर्स फ्लाय म्हणून आहे की प्लांट मधलं. अजून एक ॲनिमल मधले घ्या, कोब्रा. नाजा नाजा इटालिक मध्ये लिहायचं सूत्र कसं लिहिणार? ओके, तर सम एक्झाम्पल्स विच शोज द बायनोमियल नोमेनक्लेचर. ठीक आहे, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँडिंग व्हेरी गुड. तुमच्या लक्षात आलं असेल की बायनोमियल नोमेनक्लेचर कसं द्यायचं असतं. थांबूया आपण इथं, काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितपणे मला विचारू शकता. थँक्यू.